माजी मंत्री सदानंद खोत यांनी मुख्यमंत्री महाविकास आघाडीसह मंत्रीगणावर तुफान शाब्दिक टोलेबाजी करत जबरी टीका केली. सदानंद खोत यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी प्रतिक्रिया दिली. सरकारनं जनतेच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे, पण मुख्यमंत्री घरात बसतात आणि युवराज देशवाऱ्या करत असतात असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. ज्यांची राम मंदिर बांधण्याची हिंमत झाली नाही ते आता अयोध्येला निघालेत असं देखील सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे. पंतप्रधानांच्या सभेत अजित पवार यांना बोलू दिलं गेलेलं नाही याबद्दल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत हा महाराष्ट्राचा अपमान नाही का असा प्रतिसवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केलाय. सरकार पडणार अशा चर्चांबद्दल विचारताना सदाभाऊ खोत यांनी सरकार हे काही छप्पर आहे का की बांबू काढलं म्हणून सरकार पडणार, हे सरकार आपोआप पडणार आणि ते पडलेलं आहे असं देखील सदाभाऊ खोत यांनी म्हणलेलं आहे. मला कधी कधी या लोकांचं सगळी स्टेटमेंट ऐकल्यानंतर हसू येतं. काही घडलं की महाराष्ट्राचा अपमान आहे. आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? म्हणजे तुमच्या बाबतीमध्ये एखादी गोष्ट घडली की तो महाराष्ट्राचा अपमान झाला. मग एक काम तर करा, महाराष्ट्राच्या नावावरती तुमची जी संपत्ती आहे, जो सातबार आहे, तो एकदा महाराष्ट्राच्या नावावर तर करा, तेवढी तर तुमची दानद आहे का बघू. कारण माझ्या कुटुंबामध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याचं आम्हाने दुःख झालेलं आहे माझ्या कुटुंबाला. हे कधी म्हणतं? ज्यावेळी त्या कुटुंबाची मालकी संपत्तीवरती असती, श्रमावरती असती, त्याला एक कुटुंब म्हटलं जातं. तुम्ही मात्र संपत्ती तुमच्या नावावर ठेवणार आणि एखादी गोष्ट तुमच्या विरोधामध्ये गेली की महाराष्ट्राचा अपमान झाला म्हणणार. मला वाटतं महाराष्ट्राचा बिलकुल अपमान झाला नाही. सुप्रियाताई विसरलेले आहेत. कोण बोललं? देवेंद्र फडणवीस बोलले. ते का बोलले? तर ते दादाच्या काळामध्ये दादा आणि ते दोघे एकत्रित होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, दादा उपमुख्यमंत्री होते. मला वाटतं सुप्रियाताईंनी तो शपथविधी आठवावा, मग त्यांच्या लक्षात येईल की प्रोटोकॉलप्रमाणे त्या तिथं झालेलं होतं आणि प्रोटोकॉलअनुसार देवेंद्र बोललेलं होतं. त्यात वावगं काय हे जरा मला सुप्रियाताईने त्याचा मला जरा फोड करून सांगावं. मुख्यमंत्री बोलतोच ना का? आधी उपमुख्यमंत्री बोलल, मुख्यमंत्री बोलल, आणि त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना बोलायची संधी मिळाली नाही. ज्यावेळी अजित दादा आणि देवेंद्रजी एकत्रित येतात त्यावेळी महाराष्ट्र देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून बघतो आणि दादांना उपमुख्यमंत्री म्हणून बघतो. काय आहे की एखाद्याला लग्न करायची हौस असते, लग्न होऊन बायको घरात आली, लेकरं बाळं झाली की मग ते धडूत कपडा त्याला मिळत नसतो. का मिळत नसतो? तर नवराचाही निखोर असतो आणि मग ते गावभर हिंडत असतो, बायको पळून जाणार आहे, बायको पळून जाणार आहे. अरे लगीन करताना तुला कळलं नाही का? तू चैनी करणार आणि त्यांना धडूत कपडा देणार नाहीस, घराकडे बघणार नाहीस, मग बायको पळून जाणार. अगोदरच कशाला बॉम्ब मारतो? तू जरा सुधार. तशी अवस्था झाली आहे. सरकार पाडायचा प्रयत्न चालला आहे. काही तिथं छपराला काही ठेपं दिली, ती कोण ठेपा काढून घ्यायला लागलं आहे. ते आपोआप पडणार आहे, ते पडलेलं आहे.